त्या आपल्या राजकारणाच्या करिअरचं काय खरं राहिलेलं नाही. सकाळी कोण कोणत्या पक्षात, रात्री तो झोपेपर्यंत त्या पक्षात राहील का नाही याचीच खात्री नाही. त्यावेळेला अन्याय अत्याचार होतो त्या त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जर कोण सगळ्यात अगोदर आवाज उठवत असेल तर ते जितेंद्र आव्हाड साहेब उठवतात. तर त्याची सगळ्यात अगोदर रिएक्शन जर कुणाची येते तर ते जितेंद्र आव्हाड साहेबाच्या ठाण्यातनं येते. एवढं काम हे आव्हाड साहेब करतात. खरं तर मी त्यांना म्हणत असतो, साहेब तुम्हीच येऊन युवकचा अध्यक्ष व्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पुरोगामी विचाराची बुलंद तोफ, ज्यांनी नेहमीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं, आणि आदरणीय पवार साहेबांचा निष्ठावान शिलेदार म्हणून ज्यांचं नाव प्रथम क्रमांकावर येतं, असे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव आणि त्यांना करिअरचं मार्गदर्शनच्या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते ठाणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देसाई साहेब, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील साहेब, महिलांच्या अध्यक्षा सुजाताई घाग, युवकांचे अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवीताई जगताप, प्रदेशचे माझे सहकारी सरचिटणीस उमेश अग्रवाल, चेतन दळवी आणि उपस्थित सर्व मान्यवर, कुणाचं जर चुकून नाव राहिलं असेल तर ती माझी चूक नाही, चिठ्ठी लिहून देणाराची चूक आहे. म्हणून मनातले मनात काही दोन चार शिव्या द्यायच्या असल्या तर कृपया मला देऊ नका, कार्यक्रम संपल्यावर चिठ्ठी लिहून देणाराची भेट घ्या. पण गमतीचा भाग जाऊ द्या, खरं तर अतिशय चांगला कार्यक्रम ठाणे शहर राष्ट्रवादीनं आमच्या विद्यार्थी युवक युवतींसाठी घेतला, त्याबद्दल मी महाराष्ट्राचा युवकाचा अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम तुमचा अभिनंदन करतो, आभार मानतो. एक आव्हाड साहेबांच्या नावाला साजेसा असा आपण कार्यक्रम घेतलाय, कारण ज्या वेळेला आमचा तरुण मित्र, आमची तरुण मैत्रीण ज्या वेळेला चांगल्या मार्कानं पास होत असते, चांगले गुण तिला मिळत असतात, त्यावेळेला त्यांच्या पाठीवर कुणीतरी कौतुकाची थाप द्यावी आणि ती थाप दिल्याच्या नंतर त्यांना अजून जास्त उत्साहानं त्या ठिकाणी अभ्यास करायला प्रोत्साहन मिळतं आणि करिअरच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. सध्या आपल्या राजकारणाच्या करिअरचं काय खरं राहिलेलं नाही. सकाळी कोण कोणत्या पक्षात, रात्री तो झोपेपर्यंत त्या पक्षात राहील का नाही याचीच खात्री नाही. कळतंय की दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षात गेला, पण ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे त्या जितेंद्र आव्हाड साहेबांची मात्र खात्री आहे की ती शरद पवार साहेबाला सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कराळे सरांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला बोलवलंय, ते देखील एक पाच मिनिटात येतील. अतिशय चांगलं मार्गदर्शन कराळे सर देखील वर्ध्याचे करत असतात, त्यांचं देखील काम हे अतिशय चांगलं आहे आणि संविधानाची प्रत आपण आम्हाला दिली. खरं तर या संविधानाच्या रक्षणासाठी जितेंद्र आव्हाड साहेब हे नेहमीच आवाज उठवत असतात. ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो त्या त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जर कोण सगळ्यात अगोदर आवाज उठवत असेल तर ते जितेंद्र आव्हाड साहेब उठवतात, याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मग तो कोणत्याही समाजावर होणारा अन्याय अत्याचार असू दे, कुठेही जर चुकीची घटना घडली तर त्याची सगळ्यात अगोदर रिएक्शन जर कुणाची येते तर ते जितेंद्र आव्हाड साहेबाच्या ठाण्यातनं येते.
एवढं काम हे आवार साहेब करतात. खरं तर मी त्यांना म्हणत असतो, साहेब तुम्हीच येऊन युवकचा अध्यक्ष व्हा, कारण अजून तुम्ही आम्हाला युवक वाटता, कारण अजूनही लढण्याची ऊर्जा ही आमच्या तरुणापेक्षा देखील जास्त ही आवार साहेबांच्या त्या ठिकाणी कामातून दिसून येते. आणि असं चांगलं काम करणारा नेता मला वाटतं या ठाणे जिल्ह्यालाच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये आवार साहेबांची एक वेगळी ओळख आहे. आणि खास करून आपल्या ठाणे जिल्ह्याच्या सगळ्या लोकांनी आवार साहेब ज्या विचारासाठी काम करतायत त्या विचाराला ताकद देण्याची गरज आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल आणि याच्यामधून उद्याचं त्यांचं भविष्य कोणत्या दिशेने आपल्याला जायचंय हे जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आयोजकाचे आभार मानतो आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना दीर्घ निरोगी आयुष्य मिळावं अशीच त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीनं दुआ करतो, प्रार्थना करतो. आणि ते ज्या विचारावर काम करतायत, ज्या शरद पवार साहेबांसाठी ते काम करतायत, ते काम करण्यासाठी त्यांना दीर्घ निरोगी आयुष्य मिळावं एवढ्यात मी माझ्या कुटुंबाच्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.